स्थापना 1931 साली झाली आणि केवळ वृत्तपत्र काढणं एवढ्यापुरतं दैनिक प्रभातचं कार्य मर्यादित नसून अनेक समाजोपयोगी उपक्रम दैनिक प्रभातनं आजपर्यंत राबवलेले आहेत. आजचा कार्यक्रम हा त्याच समाजोपयोगी उपक्रमाचा एक भाग आहे. अगदी सुरुवातीला मी दैनिक प्रभातच्या वतीने आजच्या मान्यवरांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करण्याची विनंती दैनिक प्रभातचे सर्व व्यवस्थापक बी एल स्वामी सर आणि कार्यकारी संपादक अविनाश भट सर यांना विनंती करतो. त्यामध्ये सर्वात प्रथम पुणे महानगरपालिकेच्या महापौर माननीय मुक्ताताई टिळक यांचं स्वागत प्रभातच्या वतीने करण्यात येत आहे. आता प्रत्येक वेळेला टाळ्या नाही वाजवल्या तरी चालतील, पण सगळ्यात शेवटी आपण गणपतीचा गजर करूया. कोण करायचं ते सांगितलंच नाही. सांगितलं मी, तुम्ही देऊ. महापौर मुक्ताताई टिळक या पुणे शहराच्या प्रथम नागरिक आहेत आणि त्यांचं स्वागत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दैनिक प्रभातचे सर्व व्यवस्थापक बी एल स्वामी सर करतात. यानंतर माणिकचंद प्रस्तुत हा कार्यक्रम आहे. माणिकचंदचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश दारेगाव साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी अविनाश भट सरांना विनंती करतो. रसिक शेठ धारीवाल यांचा दानशूरतेचा वारसा ज्यांनी आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणलेला आहे ते धारीवाल साहेब आपल्या प्रभातच्या सर्व उपक्रमांमध्ये सतत पुढे असतात. यानंतर सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष सांकला साहेब राजेश सांकला शेठ यांचा सत्कार स्वामी साहेब करतील. गेले पुढे सिद्धिविनायक ग्रुपचे प्रभातच्या उपक्रमांना कायम सहकार्य असतं. यानंतर दैनिक प्रभातच्या वतीने महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर माफ करा, त्याच्या आधी पॉस्को एन्व्हायरमेंट सोल्युशन्सतर्फे अंजली मुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत भट सर करतील. पॉस्को एन्व्हायरमेंट सोल्युशन्स ही कंपनी जैविक कचरा बायोमेडिकल वेस्टमध्ये अग्रेसर असलेली कंपनी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवरचे व्यवस्थापक आशुतोष पत्राले साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचंही स्वागत प्रभातच्या वतीने भट सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पास्को हे दोन्हीही बायोमेडिकल वेस्टमधल्या अग्रेसर कंपन्या आहेत आणि पुण्यामधल्या आपल्या आरोग्याची काळजी घेण्यामध्ये त्यांचं काम अतिशय मोठं असं आहे. यानंतर मी स्वामी साहेबांना विनंती करतो. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी दिलीप खेडकर सर यांचं स्वागत या ठिकाणी करावं. आपली ॲक्टिव्हिटी इको फ्रेंडली गणेश आहे, त्यामुळे यामध्ये पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांची इन्व्हॉल्वमेंट ही आपण ठेवलेली आहे. यानंतर आपले सर्वांचे लाडके
डॉक्टर शरद कोंटे सर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन यांचं स्वागत स्वामी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. इंग्लिश मिडियम स्कूल डेक्कन एज्युकेशन सोसायटी टिळक रोड ह्याला एक मोठी परंपरा आहे आणि कोंटे सर या संपूर्ण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं एक सक्षम नेतृत्व म्हणून आपण सर्वांना परिचित आहेत. त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम या सभागृहात करण्यात आम्हाला विशेष आनंद होतो. आणि यानंतर आहे नंबर तो घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक साहेब यांचं स्वागत मी अविनाश भट सरांना करायला सांगतो. या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे ते विख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा विशेष सत्कार दैनिक प्रभातच्या वतीनं आपण सगळेजण करत आहोत. मी प्रमोद कांबळे सरांना हा सत्कार स्वीकारण्याची विनंती करतो आणि महापौर मुक्ताबाई टिळक यांच्यासह दैनिक प्रभातच्या सर्व टीम ही या सत्कारासाठी आहे सज्ज. मी कांबळे सरांना विनंती करतो त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. कांबळे सर हे अत्यंत उत्कृष्ट शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत. त्यांच्या संपूर्णपणे शाडूची गणेश मूर्ती बनवण्याचं त्यांचं स्किल हे वादातीत आहे. आणि 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट ही जी ॲक्टिव्हिटी आपण घेतोय पुण्यामधल्या 10 पेक्षा जास्त शाळांमध्ये, त्यामध्ये कांबळे सर आणि त्यांचे सहकारी हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं स्किल काय हे आपल्याला थोड्या वेळामध्ये समजून येईलच. आणि ते डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजवरती सुद्धा त्या संदर्भातले व्हिडिओ उपलब्ध आहेत. संजय सातळकर म्हणून जेनेसिस ॲडव्हर्टायझिंगचे आलेले आहेत, त्यांचा सत्कारही स्वामी साहेबांनी करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो. सातळकरांनी व्यासपीठावरती यावं आणि येस आहेत. आता यानंतर या उपक्रमासाठी जे आपल्याला प्रायोजक लाभलेले आहेत, ज्यांचं आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांच्यासाठी एक स्मृतिचिन्ह आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम मी महापौर मुक्ताबाईंना विनंती करतो की त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन कोंटे सरांना हे स्मृतिचिन्ह द्यावं. या इको फ्रेंडली ग्रीन गणेशामध्ये यांनी दिलेल्या सहभागाबद्दल त्यांच्यासाठी हे स्मृतिचिन्ह आपण देत आहोत. त्याचबरोबर मुक्ताबाईंच्याच हस्ते आपल्याला धाडीवाल शेठ आणि संकला साहेब या दोघांनाही स्मृतिचिन्ह द्यायचे. त्यामध्ये सर्वप्रथम धाडीवाल साहेब माणिकचंद प्रस्तुत ग्रीन गणेशा ही या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे आणि त्यांचं सहकार्य हे अत्यंत मोलाचं असं आपल्याला लाभलेलं आहे. त्याचबरोबर आता राजेश सांकला साहेबांना सिद्धिविनायक ग्रुपचे सर्व सर्व असलेले सांकला साहेब यांचाही गौरव या ठिकाणी आपण करतोय स्मृतिचिन्ह देऊन. आता मी खेडकर साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी पॉस्को आणि महाराष्ट्र युनिवर्सिटीच्या दोघांनाही ही स्मृतिचिन्ह द्यावीत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी खेडकर साहेब यांच्या हस्ते अंजली मुळे हे या ठिकाणी स्मृतिचिन्ह स्वीकारतील. वास्को एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बायोमेडिकल वेस्टमधली पुण्यामधली अग्रेसर कंपनी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र एन्व्हायरोचे आशुतोष पत्रालय यांना स्मृतिचिन्ह देऊन आपण गौरवत आहोत. आशुतोष पत्रालय हे या कंपनीमध्ये व्यवस्थापक आहेत आणि त्यांचाही गौरव खेडकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपण करतो आहोत. आता तीनच सत्कार राहिलेले आहेत, त्यामध्ये ओके
मी स्वामी साहेबांना विनंती करतो दैनिक प्रभातच्या वतीने हे स्मृतिचिन्ह मुक्ताताई टिळक यांना द्यावं. महानगरपालिकेच्या सहकार्याशिवाय पुण्यामधली कुठलीही ऍक्टिव्हिटी पूर्ण होऊ शकत नाही आणि प्रथम नागरिक म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये हे स्मृतिचिन्ह असणं हे प्रभातसाठी आनंदाचं चिन्ह आहे. आणि स्वामी साहेबांनाच परत एकदा विनंती करतो की त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या खेडकर साहेबांना स्मृतिचिन्ह द्यावं. धन्यवाद. दैनिक प्रभातची पूर्ण टीम, संपादकीय विभाग, कार्यकारी संपादक, त्यानंतर जाहिरात विभाग, वितरण विभाग, हे सगळेजण या ठिकाणी केवळ तुमच्यासाठी आलेले आहेत. दैनिक प्रभात काय आहे आणि काय नाही याविषयी प्रास्ताविक करण्यासाठी मी प्रभातचे कार्यकारी संपादक श्री अविनाश भट यांना विनंती करतो, त्यांनी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं. पुण्याच्या प्रथम नागरिक माननीय सौ मुक्ताताई टिळक, आदरणीय गुरुवर कुंट सर, खेडकर साहेब, दारेवाल शेठ, साकला साहेब, पत्राय साहेब, आमचे सातारकर सर, मुळक साहेब, मुळे मॅडम आणि उपस्थित माझे दैनिक प्रभातमधले सहकारी आमचे सरव्यवस्थापक माननीय स्वामी साहेब, आमचे CEO श्री रविकुमार एनडी आणि माझे वितरण विपणन आणि सरकारी खात्यातले सर्व सहकारी आणि मित्रांनो, या कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की दैनिक प्रभात गेली 8.5 दशकं पुणे शहरामध्ये कार्यरत आहे आणि सातत्याने सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून सामाजिक उपक्रम विविध आपण राबवलेले आहेत. पण गेल्या काही काळात पर्यावरण हा फार मोठा आणि गंभीर मुद्दा झालेला आहे, फारच कठीण समस्या. म्हणजे आता तुम्ही कदाचित वाचलं असेल वर्तमानपत्रात बातम्या होत्या, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर स्टीफन हॉकिंग त्यांचं निधन झालं होता. पण त्यांनी असे एक धोक्याची सूचना दिली की येत्या 100 वर्षाच्या आत आपल्याला ही पृथ्वी सोडून दुसऱ्या कुठं ग्रहावर वास्तव्य करता येईल का त्याचा शोध मानवाला घ्यावा लागणार आहे. त्याला कारण ऋतुचक्र बिघडलेलं आहे. म्हणजे साधारण तुमच्या लक्षात येत असेल, आता तुम्ही लहान आहात विद्यार्थी इथले, तर तुमचे गुरुजन असतील किंवा आमच्या लहानपणी, की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे 4 महिने पाऊस ठराविक अंतराने पडायचा, ठराविक स्वरूपाचा पडायचा. म्हणजे अतिवृष्टी किंवा अनावृष्टी अशी काही फारसे भानगड तेव्हा नव्हती. आता कमी काळात जास्त पाऊस पडतोय किंवा एकदम विखंडित स्वरूपाचा पाऊस पडतोय. त्याचं कारण जे आहे की पर्यावरण हा विषय आपण दुर्लक्षित केलेला आहे. माणसाने निसर्गाकडून घ्यायचं शिकलो पण घेता घेता आपण नकळत केव्हा ओरबाडायला लागलो ते आपल्याला सुद्धा आता लक्ष येत नाही. या आपल्या संस्कृतीमध्ये आपण सगळे म्हणतो की वृक्षांची पूजा करतो, आपण प्राण्यांची पूजा करतो, श्रावण महिन्यात वेगवेगळे सण असतात, त्यांना काहीतरी अधिष्ठान आहेत. प्रत्येक सणामागे जसं धार्मिक त्याला अधिष्ठान आपण दिलं तसं त्याला वैज्ञानिक एक दृष्टिकोन आहे. त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, आता बघा वृक्ष आपल्याला काय देत नाही, सावली देतात, फळं देतात, निवांतपणा देतात, ऑक्सिजन देतात, पण आपण वृक्षाला काय देतो, आपण त्याच्यावर फक्त हल्ला करतो, मुळासकट त्याला जमिनीतून बाहेर काढतो, त्याच्यावर आक्रमण करतो.
नद्या आपल्याला काय देतात, पाणी देतात, स्वच्छ पाणी देतात. आपण नद्यांचं काय करतो, नद्यांमध्ये आपण फक्त कचरा करतो. आता मध्यंतरी महापालिके मान्य आयुक्तांनी, मोळक साहेब आहेत तिथे, त्यांनी एक बैठक ठेवली होती पुण्यातल्या संपादकांची. त्याच्यात त्यांनी म्हणजे एक महापालिका स्तरावर, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की स्वच्छ भारत अभियान आपले जे माननीय पंतप्रधानांचं एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यात देशभरातल्या स्वच्छ शहरांकरता काहीतरी कार्यक्रम राबवला जातो, स्वच्छतेच्या संदर्भात जनजागृती केली जाते, त्यानुसार शहरांची आकडेवारी ठरते. तर त्याच्यात सहकार्य करावं अशी त्यांची अपेक्षा होती. पण मुळात स्वच्छता आणि पर्यावरण हे विषय काय फक्त पालिकेचे आहेत का, किंवा पालिकेने अपेक्षा करावी असं काही नाही आहे. प्रत्येक माणसाने स्वतःहून उत्स्फूर्त सहभाग घेतला पाहिजे. आपण स्वतः पर्यावरणाकरता काय करू शकतो, आपल्या शहराकरता काय करू शकतो, आपल्या परिसराकरता काय करू शकतो, याचा प्रत्येकाने विचार केला तर माझ्या मते बऱ्याचशा समस्या सुटणार आहे. आणि जेव्हा मी आमच्या व्यवस्थापक स्वामी साहेबांशी त्या मीटिंग नंतर आल्यावर कार्यालयात आमची चर्चा झाली, तर त्यांना साधारण रूपरेषा सांगितली की आपण विविध उपक्रमाद्वारे पालिकेला सहकार्य करू शकतो, आपण त्यात सहभागी होऊ शकतो. मग त्यानंतर साहेबांची आणि विविध आमच्या खाते प्रमुखांची जी चर्चा झाली, त्याच्यात आपण जे आमच्या भाषेत त्याला मार्केटिंगच्या भाषेत ऍक्टिव्हिटी म्हणतात, तर ह्या ऍक्टिव्हिटीचा जन्म झाला की आपण गणेश मुलांना गणपतीची मूर्ती घडवावी कशी त्याचं प्रशिक्षण, हा काय आमचा पहिला कार्यक्रम नाही. आम्ही गेले अनेक वर्ष सातत्याने करतो, पुणे शहर, नगर जिल्हा, पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड या ठिकाणी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. तर ह्या वेळेला शाळा वेगळ्या घ्यायच्या आणि वेगळ्या लोकांपर्यंत की आणि विद्यार्थीच का, तर ह्या वयामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत जी भावना पोहोचते किंवा जे ते आत्ता शिकतात, कारण विद्यार्थी हा म्हणजे कसं सगळं ग्रहण करण्याची त्याची इच्छा असते, कारण हा अत्यंत रम्य काळ असतो. बालपण सगळ्यात सुंदर काळ तुमच्या आयुष्यातला. नंतर जसा माणूस होतो तशा इतर गोष्टी, इतर समस्या त्याच्या पाठी लागतात. पण विद्यार्थी दशेमध्ये माणूस जे करतो, जे शिकतो, ते तो चिर काळ लक्षात ठेवतो. त्यामुळे पर्यावरण हा विषय धरून की शेवटी कांबळे सर हे आमच्याकडे शिल्पकार, आपले कांबळे सर म्हटले की त्यांनी काय उदाहरणं दिली की आपल्या संस्कृतीत आपण स्वतः देवालाही घडवू शकतो, त्याला एक रूप देऊ शकतो. आणि जेव्हा मी माझ्या करता, मी माझ्या घरात करता, मी जेव्हा गणरायाची मूर्ती घडवतो, त्याची जी भावना जी असते, जे पावित्र्य जे असतं, ते तुमच्या अंतःप्रेरणेतून आलेलं असतं, आतून उमटलेलं असतं, कोणीतरी काहीतरी लादलेलं नसतं. तुम्ही बाजारात POP वगैरे जे मूर्त्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत येईपर्यंतचा प्रवास आणि तिथून तुम्ही घरी प्रतिष्ठापना करण्यापर्यंतचा प्रवास, त्याचं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं, तर तुम्हाला कुठेतरी वाटेल की ही माझ्या गणरायाची मूर्ती मी स्वतः का बनवू नये, मी पूर्णपणे सचोटीने आणि सात्विक भावनेने ही जर तयार केली तर मी हिची प्रतिष्ठापना करू शकतो, हिचं पावित्र्य कायमपर्यंत जपू शकतो. आणि नंतर म्हणजे ज्या मूर्तीला आपण एवढ्या, ज्या गणरायाला आपण एवढ्या थाटात वाजत वाजत आणतो, त्या गणरायाची नंतर एक विसर्जनाच्या नंतर तुम्ही साधारण बघितलं असेल, आता त्या विषयात मी फार तपशिलात बोलणार नाही, पण जे आपल्याला बघायला मिळते चित्र आनंद चतुर्दशी नंतर, ते फार हृदयाला वेदना देणार असतं. कारण जे आपण केलेलं असतं ते हेच होतं का, किंवा त्याचा सगळ्याचा शेवट हाच होणार होता का, असा प्रश्न तिथे कुठेतरी पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे जो एक मूर्ती आपण घडवायची आहे, तिच्यात आपण आपलं पूर्ण आत्मभान, आत्मज्ञान त्याच्यात ओतायचं आहे. आणि त्या गणरायाला आपण अत्यंत भक्तिभावाने निरोप द्यायचा, म्हणजे त्याचा त्याच्या घराच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो. आपल्याकडे म्हणतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमदेव सर्व कार्येषु सर्व. कुठलंही नवीन कार्याला आपण गणरायाची आराधना करून, प्रार्थना करून सुरुवात करतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आमचे प्रभात म्हणून
तुम्हाला ही आग्रहाची विनंती असेल की आपण ह्या वर्षी आता कांबळे सर तुम्हाला शिकवतील, ह्या वर्षी तर तुम्ही मूर्ती बनवाच, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी आणि येणारे अनेक वर्ष तुम्ही स्वतः तुमची गणरायाची मूर्ती बनवा आणि घडवा, तुमच्या घरी त्याची प्राण प्रतिष्ठापना करा, तुमचे पालक त्याच्यात सहभागी होतील, आनंदाने ते तुम्हाला त्यात सहकार्य करतील, प्रत्येकाने दरवर्षी एका मित्राला मैत्रिणीला आपल्या कॉलनीत राहणाऱ्या सोसायटीत राहणाऱ्या परिसरात राहणाऱ्या मित्रांच्या ग्रुपला ते शिकवा समजवा आणि ज्यांना काय अडचण असेल त्यांना त्यांच्याकरता आम्ही आमच्या प्रभातच्या फेसबुक ग्रुपवर सुद्धा त्याची पूर्ण प्रक्रिया काय आहे तीही टाकलेली आहे, त्याच्यातूनही तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही या उपक्रमात म्हणजे हा आपला स्वतःचा आपला ग्रह जे आहे पृथ्वी, तिथे जे साधन संपत्ती आहे तिथे अमर्याद नाही आहे, ती कधीतरी संपणार आहे, पण ती आहे तिचं संगोपन करणं किंवा ती सांभाळून ठेवणं आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणं ही आज जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. त्या दृष्टीने आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी, संगोपनासाठी आणि संरक्षणासाठी सगळ्यांनी उत्तम काम करणे आणि सजग वृत्तीने काम करणे एवढीच आमची इच्छा आहे आणि हाच आमचा प्रभातचा या उपक्रमाचा हेतू होता. तो जर विद्यार्थ्यांनी आत्मसात केला आणि तो वृद्धिंगत केला तर आमचं उद्दिष्ट सफल झालं असं मी मानेल. प्रभात करता जे मान्यवर इथे आले त्यांचं मी प्रभातच्या वतीने, आमच्या व्यवस्थापनाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. या उपक्रमामागची आपली भूमिका भट सरांनी अतिशय छान शब्दात आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. महापौर मुक्ताबाई टिळक यांना मी विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शन करावं, त्यांना परत महापालिकेमध्ये तातडीने जायचं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन असल्याशिवाय या कार्यक्रमाची पूर्तता होणार नाही, त्यामुळे आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद. माननीय शरदजी कुंटे, माननीय प्रकाशजी धारीवाल, राजेशजी सांकला, त्याचप्रमाणे शिल्पकार प्रमोद कांबळे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या अंजली मुळे, आशुतोष पत्राळे, तसंच पुणे विभागीय अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे माननीय दिलीप खेडकर, माननीय ज्ञानेश्वर मोळक, तसंच प्रभातच्या वतीने या ठिकाणी माननीय स्वामी साहेब अविनाशजी भट, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले शाळेचे आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आता खरं तर भाषण ऐकण्याच्यापेक्षा तुम्हाला ते मातीत हात घालून आम्ही कधी एकदा गणपती करतो असं झालेलं आहे आणि ते स्वाभाविक आहे, साहजिक आहे. पण या शाडूच्या मातीच्या मूर्ती का करायच्या, याच्या मागचं कारण काय आहे? पुणे शहरामध्ये जवळजवळ 45 लाख लोक राहतात. 45 लाख लोक जरी राहत असली तरी आपण असं म्हटलं कुटुंब किती असतील साहेब? 10 लाख. 10 लाख कुटुंब. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी बसणारे 5000 गणपती. या 10 लाख कुटुंबाच्या पैकी कमीत कमी 9 लाख लोकांच्या घरामध्ये गणपती बसतात. मग विचार करा की त्या नदीचं काय होईल. त्या नदीमध्ये जर का आपण गणेश मूर्तींचं विसर्जन केलं तर त्या नदीमध्ये किती प्रमाणामध्ये आणि त्यातूनही प्लास्टर ऑफ पॅरिस सारखं जे गणपती करायला सोपे, दिसायला चांगले, किमतीने स्वस्त, पण प्रदूषणाची सर्वात जास्त हानी ज्याच्यामुळे होते, ते गणपती जर का तुम्ही बादलीमध्ये विसर्जन करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये आळ्या होऊ शकतात. आपल्याला हे आवडेल का? नक्की आवडणार नाही. आता सांगा तुमच्यापैकी किती जणांच्या घरी गणपती बसतात? जवळजवळ सगळ्यांच्या. बघा, जवळजवळ सगळ्यांच्या घरी गणपती बसतात. आणि मग आता तुम्ही एक विचार करा, तुम
गणपती बसल्यानंतर आपण गणपतीला कायम डेकोरेशन करतो, मग हे डेकोरेशन आपण जर का असं ठरवलंच की आम्ही इको फ्रेंडली डेकोरेशन करू, मग इको फ्रेंडली डेकोरेशन म्हणजे काय, तर नॅचरल वस्तूंचा आपण वापर करायचा, म्हणजे बांबूच्या काड्या असतील, कार्डबोर्डचे पेपर असतील, आणि त्यातही 2 वर्षापूर्वी आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये असा उपक्रम घेतला आणि त्याच्यात आम्ही तुम्हाला सांगते की गणपतीचं आसन तयार करायचं असा तो उपक्रम होता. मग कोणी मंदिरासारखं आसन केलं, कोणी बैठं आसन केलं, प्रत्येकाने आपल्या घरातून वस्तू आणली, कोणी राख्या आणल्या, कोणी घरातले मोती आणले, कोणी मणी आणले, कोणी जरीची कलाबुत असतात आपलं हे लागले ना सॅटिनची रिबीन, अशी रिबीन आणली. जे घरामध्ये होत अगदी आईचे जरीचे ब्लाउज पीस सुद्धा आणले, जे घरामध्ये होत ते घरामधलं वापरायचं आणि त्याच्यापासून तुम्ही गणपतीचं डेकोरेशन करायचं. हे तुम्ही करू शकता, तुम्हाला तुमच्या घरातली माणसं, तुमच्या आजूबाजूची शेजारची मित्र मैत्रिणी सगळे शकता, ज्याच्यासाठी थोडा सुद्धा 40-50 रुपयाच्या पलीकडे खर्च येत नाही. आणि मला असं वाटतं की जर का आपलं शहर आपल्याला निरोगी ठेवायचं असेल, पर्यावरण चांगलं आपल्या शहराचं ठेवायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा गणेशोत्सवाच्या डेकोरेशनमध्ये यावर्षी आपण सगळेजण मिळून ठेवूया, प्लॅस्टिकचा वापर आम्ही करणार नाही. पण मग तो आणि समजा जर का तुम्हाला कुठला तरी एखादं खूपच आवडलं फूल, खूपच आवडलं, तर ते रिसायकल कसं होईल, प्लास्टिक हे आपण पाहिलं पाहिजे, रियूज कसं होईल, मग त्याचाच वापर आपण गौरीच्या वेळेला करू शकतो का, नवरात्रात करू शकतो का, दिवाळीत करू शकतो का, ते रियूज झालं पाहिजे. ते एकदा तुम्ही ह्याच्यात टाकलं कचऱ्यामध्ये, आता मुळक साहेब तुम्हाला सांगतील, पण 1000 टन कचरा रोज आपण प्लास्टिकचा तयार करतो बर का, ओला कचरा वेगळाच, 1000 टन कचरा आणि त्या कचऱ्याचा असा मोठा डोंगर तुम्ही जर का उरळी देवाचीला गेलात तर त्या ठिकाणी झालेला आहे. तिथल्या लोकांचं पाणी सगळं प्रदूषित झालं होतं, आता आम्ही त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करत आम्ही ते पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो. मग हा आपला कचरा आपण दुसऱ्या लोकांच्या दारामध्ये टाकतो, त्यांचं आयुष्य खराब करतो, हे बरोबर आहे का, तर नक्की नाही. मग कोणापासून सुरुवात करायची, तर माझ्यापासून सुरुवात करायची. आणि म्हणून हे जागतिक कीर्तीचे शिल्पकार त्यांनी, तुम्ही आपल्या पेशवे पार्कच्या जवळचं उद्यान पाहिलंय, तिथे सगळे प्राणी तयार केलेत, ते प्राणी कोणी तयार केलेत माहितीये का, शिल्पकार कांबळ्यांनी तयार केलेले. हुबेहूब हत्ती. आणि म्हणून अशा चांगल्या कलाकाराकडून आज तुम्हाला ही शाडूची मूर्ती आपल्याला शिकायची आहे. त्याचे रंग पण इको फ्रेंडली वापरा आणि शक्यतो त्याचा जे विसर्जन आहे आपल्या घरातल्या विहिरीत, आपल्या घरातल्या हौदात, अगदी बादलीत केलं तरी सुद्धा पुन्हा ते माती आपण मातीला मिळवून देऊ शकतो. आणि म्हणून ह्याच्यातनं खूप मोठं काम, म्हणजे तुमच्यासारख्या मुलांच्या हातून फार मोठं काम होणार आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सगळेजण हे काम कराल आणि तुमच्या शाळेचा आदर्श हा सर्वांच्या समोर ठेवाल. एवढंच बोलते, मला पुढच्या मीटिंगला जायचं असल्यामुळे आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या लक्षात आलं असेल, मुक्ताबाई टिळक यांना
आपल्या सर्वांविषयी, पर्यावरणाविषयी किती मोठी ओढ आहे आणि जाण आहे आणि त्यांचा अभ्यास आहे. कार्यक्रम पुढे नेताना मी महापालिकेचेच घनकचरा व्यवस्थापनाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांना विनंती करतो, त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. कुणीतरी सांगितलं की माझं नाव नाही सांगितलेलं, मी श्रीनिवास वारुंगीवर प्रभातमध्येच मी उपसंपादक आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला आणखी सहकार्य जे लाभलेलं आहे ते ज्योती बोरे मिस प्राचार्य या संस्थेच्या आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचंही या ठिकाणी गौरव करणं आणि क्रमप्राप्त समजतं आणि कर्तव्य समजतं. मी मोळक साहेबांना विनंती करतो, त्यांनाही त्यांच्या वाशिंदावर आपण जायला परवानगी देणार आहे, कारण त्या मुक्ताबाई ज्या सभेमध्ये आहेत तिथं त्यांचीही उपस्थिती अनिवार्य आहे. मोळक साहेब सर्वांना प्रथम नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारमंचा उपसर्ग सर्व मान्यवर, विशेषतः शरद कुंटे साहेब, जागतिक गीतेचे कांबळे साहेब, एम पी सी बी बोर्डाचे खेडेकर साहेब आणि सर्व मान्यवर उपस्थित मित्रांनो, खूप चांगला उपक्रम प्रभातने यावर्षी सुरू केलेला आहे आणि ही कन्सेप्ट घेणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं होतं आणि मला आनंद आहे की याच्यामध्ये पुणे महानगरपालिका आणि विचारलं असलेल्या सगळ्या संस्था ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. मी ज्यावेळेस घनकचरा विभागाचा चार्ज घेतला त्यावेळेस पहिल्यांदा जर काय ठरवलं असेल तर नागरिकांशी संवाद आणि नागरिकांचं सहकार्य घेऊनच आपण एकत्रित समस्या कमी करू शकतो आणि त्या दृष्टीने मग आम्ही पुण्यातल्या सर्व वर्तमानपत्र संपादक आणि आयुक्त यांची एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये अपील केलं की आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने किंवा आणि त्याला प्रभातने प्रतिसाद दिला, कुंटे साहेबांनी त्याचा उल्लेख केला आणि ही खरं गरज आहे. मित्रांनो, पुणे शहरामध्ये जो कचरा निर्माण होतो तो कचरा प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण होतो, 2100 मेट्रिक टन एवढा कचरा पुणे शहरामध्ये निर्माण होतो आणि मग हे सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही मोठी समस्या आहे. आपल्याला आता मान्य महापालिकेने सांगितलं की ह्या कचऱ्याचं एक आपण दुसऱ्याच्या अंगणात घेऊन टाकतो कचरा आणि मग त्याची जबाबदारी आपल्या येते आणि म्हणून आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, एनजीटीने आपल्याला आदेश दिलेला आहे की याच्यामध्ये तुम्ही कचरा ओपन डंपिंग आता केला नाही पाहिजे, तो टाळला पाहिजे आणि म्हणून आम्ही मिशन 2020 आणि विजय 0-100 हाती घेतलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं आहे की 1 जानेवारी 2020 पुणे शहरात 100% कचरा आपण जिरवणार. आता आपण जो निर्माण होतो त्यातला जवळजवळ 1500-1473 मेट्रिक टन कचरा प्रोसेस करतो, राहिल्यासाठी सुद्धा आपण प्लॅन केलेला आहे आणि आत्ताच माननीय महापौरांनी सांगितलं ते बरोबर आहे की आपण गणपती बसवतो, आपण गणेश भक्त आहोत, परंतु नदीचं प्रदूषण ह्या माध्यमात प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं आणि हे टाळण्यासाठी महापौरांनीच त्या नगरसेवक असताना पुढाकार घेतला होता आणि एक 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की ज्यावेळेस मी त्यांच्याच भागामध्ये क्षेत्रीय आयुक्त म्हणून काम करत होतो आणि प्रथमतः पुणे शहरामध्ये आम्ही कृत्रिम हौद बांधले आणि त्याचा वापर 5 ठिकाणी सुरू केला. आज पुणे शहरामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात आपण जवळजवळ 44 प्रमाण कृत्रिम वॉटर टँक बांधलेले की ज्याच्यामध्ये स्वच्छ पाणी असतं आणि त्याच्यामध्ये आपण गणपती विसर्जन करू शकतो की जे मुंबईमध्ये जात नाही आणि याबरोबर 86 ठिकाणी वेगवेगळ्या टाक्या ठेवल्या जातात आणि आपण सगळ्या नागरिकांना विनंती करतो की तुम्ही हे गणेश विसर्जन आहे ते गणपती ह्याच्यामध्ये करू नये. दुसरे गेले 5 वर्ष आम्ही उपक्रम सुरू केला आणि मित्रांनो तुम्ही ते घरी करू शकता. पुणे महानगरपालिकेच्या वतीने अमोनियम कार्बोनेट पावडर आम्ही नागरिकांना फ्री देतो आणि ही जी पावडर आहे ह्या पावडरमध्ये आपण जर घरी त्याचं लिक्विड केलं तर आपला गणेश विसर्जन, आपला घरचा गणपती हा आपण घरीच बादलीमध्ये विसर्जित करू शकतो. ह्याने 2 गोष्टी होतात की एकतर नदीपर्यंत आपल्याला गणेशाचं विसर्जन करायची गरज पडत नाही आणि जी माती तयार होती ती आपण तुमच्या कुंडीला वापरू शकता आणि अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक नागरिकाला हे सगळं एबीसी पावडर फ्री देतो. आपण आमच्या जवळचे जे आरोग्य कुठे असेल ह्याच्यामध्ये नक्की घेऊ शकता आणि त्याचा उपयोग तुम्ही यावर्षी नक्की आग्रह करा, कारण जेव्हा तुम्ही आता शाडूचा गणपती बनवत आहे आणि कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथं होणार आहे तर ह्या दृष्टीने आपण जर
शाडूच्या गणपतीचं विसर्जन आपल्या घरी केलं तर मला वाटतं त्याच्यासारखं चांगला आनंद आणि पर्यावरणासाठी मदत ही होईल असं मला वाटतं. आणि ह्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने जवळजवळ जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळांसाठी मी एक वेगळा उपक्रम गुंडसर सुरू केलेला आहे. पुणे शाळेतले जवळजवळ आम्ही 1500 मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना एक वर्षाचा प्रोग्राम आपण याच्यामध्ये दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या स्वच्छ सर्वेक्षण चालू आहे, स्वच्छ भारत अभियान चालू आहे आणि याच्यामध्ये 2 ऑक्टोबर 2019 संपूर्ण भारत आपल्याला कचरामुक्त करायचा आहे. आणि याच्यासाठी मग काय करायला पाहिजे तर प्रत्येक वेळी काय होतं की आपल्याला दुसऱ्याने कुणीतरी केलं पाहिजे. माझा विचार आपण करत नाही, मी का नाही असा प्रश्न आपण आता विचारला पाहिजे. आणि समाजसेवेची एक नवीन व्याख्या आपण करायला पाहिजे तर ती काय करायला पाहिजे तर समाजसेवा करण्यासाठी तुम्ही बाहेर कुठे जाऊ नका, अन्नदान करू नका, पुस्तक वाटप करू नका, काही गोष्टी करू नका, पण किमान फक्त ओला आणि सुका कचरा वेगळा करा आणि तो कार्पोरेशनला वेगळा द्या. रस्त्यावर कुठे घाण टाकू नका. आणि तिसरी गोष्ट वाहतुकीचे नियम पाळा. बस एवढ्या जर अशी गोष्टी केल्या तर मला वाटतं खूप चांगलं होऊ शकतं आणि हे हीच मोठी समाजसेवा होईल. मी प्रभातला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि ज्या ज्या शाळा याच्यामध्ये उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांना पण धन्यवाद देतो. हाच उपक्रम पुणे शहरातील सर्व शाळांनी अनुकरण करावा की जेणेकरून मुलांना शिकवणं, त्याच्यामध्ये आनंद मिळवणं आणि आपला गणपती आपल्या घरच्या घरी विसर्जन करणं ही खूप चांगली गोष्ट यातनं साध्य होणार आहे. मी सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एका जबाबदार अधिकाऱ्याचं आपल्या कामामध्ये किती प्रेम असतं आणि किती आत्मीयतेने ते आपापल्या योजना हे राबवत असतात हे मोळक साहेबांच्या या मनोगतामध्ये आपल्याला समजलं. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे खेडकर साहेब आपल्याशी बोलतील आणि त्यानंतर कुंटे साहेब बोलतील आणि त्यानंतर आपण शिल्प तयार करायला सुरुवात करणार आहोत. मी खेडकर साहेबांना व्यक्त करावं आणि त्यानंतर कुंटे साहेब आपले आपल्याशी संवाद साधतील. येस सर. आजचा कार्यक्रम मुख्यतः त्यांनी आयोजित केला आहे असे प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट सर, ज्यांचं आपल्याला या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि ज्यांच्यापासून तुम्ही मूर्ती बनवण्याचं शिकणार आहात असे शिल्पकार प्रमोद कांबळे सर. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे सहप्रायोजक आहेत तर ते पास्को एन्व्हायरमेंटचे मॅडम अंजली मुळे मॅडम, महाराष्ट्र एन्व्हायरोचे आशुतोष पत्राले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, डेक्कन सोसायटीचे चेअरमन कुंटे सर, या ठिकाणी प्रभातचे उपसंपादक श्रीनिवास वारुंजकर, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि त्यांचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रथमतः मी आजचा जो काही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रभात समूहाला मंडळाच्या वतीने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने खूप धन्यवाद देतो. त्यांनी हा अत्यंत स्तुत्य असा प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि त्या प्रोग्राममध्ये कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी त्यांनी बोलवलेलं आहे, त्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे पर्यावरण विषयक विविध कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतं. याच्यामध्ये जल प्रदूषण, वायू प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण असे अनेक प्रकारचे प्रदूषणाचे कायदे बनवलेले आहेत आणि त्या कायद्याची अंमलबजावणी हे जे काही घटक प्रदूषण करतात तर त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी करून घेण्याचं काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करतं. केंद्र शासन, राज्य शासन किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी किती प्रयत्न करीत असलं तरी जोपर्यंत समाजाचा त्यामध्ये मनापासून सहभाग असत नाही तोपर्यंत असे किती कायदे केले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाहीये. आणि विशेषतः तुमच्यासारखी जी तरुण मंडळी आहेत की तुम्ही पर्यावरणाचे अगदी पहिली यत्तापासून या ठिकाणी धडे घेत आहात
आपल्या ज्या काही मॅडम आहेत तर त्यांनी आम्हाला तुमचे सर्व पुस्तकं दाखवले आणि अत्यंत चांगले असे पुस्तकं आहेत आणि ते बघून आम्हाला आपल्याला असं वाटतं की तुम्ही खरोखरच पर्यावरण प्रेमी विद्यार्थी म्हणून पुढे याल आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन कराल. नद्यांचं जे काही प्रदूषण होतं तर त्याच्यामध्ये विविध घटक कारणीभूत आहेत. याच्यामध्ये विविध कारखान्यामधून सांडपाणी कधी कधी सोडलं जातं, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं आपण काम करतो. शहरामधून जे काही घरगुती सांडपाणी निर्माण होतं आणि ते नदीमध्ये जातं, अशा अनेक त्याच्यासाठी कारणं आहेत. आणि आपण असं सगळं प्रदूषक त्याच्यामध्ये सोडून नद्याला नद्याचं स्वरूप ठेवलेलं नाही आहे, नद्यांना आपण गटारं बनवलेले आहेत. आणि याच्यामध्ये अजून एक जो काही मुख्य घटक येतो तो आपल्या गणेश जो काही मंडळाचा जे काही विविध मूर्ती बसवल्या जातात किंवा घरगुती मूर्ती बसवल्या जातात आणि त्याचं जे विसर्जन केलं जातं त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये नदीचं किंवा जे काही जलस्रोत्र आहे त्याच्यामध्ये तलाव असतील विहिरी असतील याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं. हे प्रदूषण पूर्वी आपण आमच्या लहानपणी मातीच्या किंवा शाळेच्याच मूर्ती बनवत असत आणि त्यावेळेस लोकसंख्याही कमी होती, मंडळ कमी होते, त्यामुळं असं विसर्जन नदीमध्ये केल्यानंतर फारसा त्याचा परिणाम जाणवत नव्हता. परंतु या ठिकाणी जसं महापौर मॅडमनी सांगितलं की पॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ज्या आहेत त्या बनवण्यास सोप्या आहेत, वजनाने हलक्या आहेत, दिसायला चांगल्या आहेत आणि किमतीने स्वस्त आहेत, तर त्यामुळे त्याचा जो काही वापर आहे तो फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला की आपण त्याच्यामुळं नद्या आणि जे काही जलस्रोत आहेत तर ते फार मोठ्या प्रमाणात प्रदूषित करत आहोत. गणरायाला अगदी गणरायाची मूर्ती बसवण्याच्या अगोदर साधारणतः 15 ते 20 दिवस आपल्या सगळ्यांचेच मनामध्ये विचार सुरू असतात, यावर्षी कोणती मूर्ती बसायची, कशा पद्धतीने वाजत गाजत आणायची, त्याला आरस काय करायची आणि त्याचं विसर्जन कशा पद्धतीने करायचं हे आपल्या डोक्यात असतं. आपण ती वाजत गाजत मूर्ती घेऊन येतो, देवाच्या फार अगदी मनोभावे त्याची पूजा करतो, पुढे पुढे करतो असं म्हणूया, आपण विसर्जन केल्यानंतर पुढे त्या मूर्तीचं काय होतं किंवा आपण काय करतो याचा बिलकुल आपण विचार करत नाहीये. नदीमध्ये पाणी असताना त्या आपण मूर्त्या त्याचं विसर्जन करतो, पण जेव्हा नदीचं पाणी कमी होतं कारण त्यावेळेस वरूनच धरणामधून पाणी सोडलेलं असतं विसर्जन करण्यासाठी, पण जेव्हा नदीतलं पाणी कमी होतं तेव्हा ते दृश्य बघून अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो की आपण खरंच याच देवाची पूजा केली का असं आपल्या मनामध्ये येतं. देवाच्या शरीराचे वेगवेगळे अवशेष अस्ताव्यस्त पद्धतीने त्या ठिकाणी पडलेले असतात आणि हे एक आपण ज्या गणरायाचं एवढं मनोभावे पूजा करतो तर त्याच्या अशा पद्धतीने विसर्जन करणं हे खरंच कोणासाठी चांगलं नाहीये आणि हे याच्यावरून आपण खरंच मनापासून देवाची पूजा करतो का अशी एक त्याबद्दल शंका निर्माण होते. हे आपण जे काही विसर्जन करतो पॅरिस ऑफ प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचं त्याचं विघटन होत नाही, वर्षानुवर्षे ते तसंच पडून राहतं. म्हणून हा जो काही या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यामध्ये आपल्याला बदल करायला पाहिजे, परिवर्तन करायला पाहिजे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी आपण मातीच्या किंवा शाडूच्या मूर्ती बनवणं आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात आज या तुमच्या शाळेपासून होतीये आणि ती सुरुवात प्रख्यात असे मूर्तीकार जे आहेत कांबळे सर त्यांच्या माध्यमातून होते. आम्हाला लहानपणी खूप वाटायचं की आम्हाला कोणीतरी मूर्ती बनवायला शिकवली पाहिजे, शाळेत एखाद्या मुलाला ते काहीतरी थोडीफार बनवता यायची आणि सगळं त्याच्याकडे जाऊन म्हणायचं होतं अरे आम्हाला शिकव आणि त्याच्यामध्येच आम्हाला खूप आनंद वाटायचा. तर आज तुम्हाला खूप चांगल्या मूर्ती या ठिकाणी बनवण्याचं शिकवलं जाणार आहे, तुम्ही त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, मनापासून त्या शिकून घ्याव्यात आणि तुम्ही या ठिकाणी या शाळेचे जरी विद्यार्थी असलात तरी तुम्ही बाहेर दूत म्हणून काम करावं. तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील बाहेरच्या शाळेमध्ये त्यांनाही तुम्ही हास या ठिकाणचा त्यांनाही मूर्ती बनवण्याचं शिकवा आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचा तुम्ही संदेश द्या की जेणेकरून आपल्याला हळूहळू पुढील काही वर्षामध्ये या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बंद करून आपल्याला सर्व ठिकाणी मातीच्या मूर्ती बनवणं शक्य होईल. याचबरोबर फक्त मूर्तीच्या बाबतीतच नाहीये तर शासनाने प्लास्टिक आणि थर्मोकॉलवर बंदी घातलेली आहे, आपण त्याचाही पूर्णपणे वापर टाळला पाहिजे, त्याचा वापर करून उपयोग होत नाहीये. याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची एक स्पर्धा आहे की जे पर्यावरणपूरक असे घरगुती गणपती बसवतात तर जर त्यांनी ऑनलाईन नोंदणी केली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तर आमची टीम तुमच्या घरी येऊन तुम्ही बसवलेल्या गणपतीची आणि आरसची पाहणी करते आणि त्याच्यामध्ये
जे काही उत्कृष्ट ज्यांनी जवळ काही सजावट केलेली असेल, मूर्ती बसवलेली असेल, तर त्यांना पहिलं, दुसरं आणि तिसरं अशा पद्धतीचं बक्षीस दिलं जातं. प्रत्येक शहरामधून असे 3 बक्षीसं दिले जातात. त्याच्यामुळे जर तुम्ही या मूर्ती बनवून तुमच्या घरी बसवल्या, अर्ज चांगली केली आणि ऑनलाईन जर तुम्ही तुमचे अर्ज सादर केले, तर निश्चितच तुम्हालाही त्या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो. तर मी जास्त वेळ घेणार नाहीये, बरंच काही बोलण्यासारखं आहे. तुम्हाला मूर्ती बनवायच्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणचं कौतुक करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खेडकर साहेबांनी सांगितलं की घरी जो गणपती बसवाल त्याच्यासाठी तुम्ही जी आज सजावट कराल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये, नक्की सहभाग घ्या आणि त्यांच्या या योजनेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या. आता आपल्या सर्वांचे लाडके डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कुटुंब प्रमुख डॉक्टर कुंटे सर यांना मी विनंती करतो, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि कुंटे सरांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत यासाठी मी त्यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. आपण सगळेजण कांबळे सरांच्याकडून चांगल्या मूर्ती शिकून घेऊ. त्या मूर्ती कशा झाल्यात बघायला मी परत शाळेत येईन, कारण मी वारंवार येतो शाळेमध्ये. आणि आपापल्या घरी या सगळ्या मूर्ती आपण चांगल्या पद्धतीने बसवूया, त्याच्यातून आपल्या शाळेजना सगळीकडे आपोआप जाईल. समय सूचकता काय असते हे आपल्याला आणखी वेगळ्या शब्दात सांगण्याची आवश्यकता नाही. माणिकचंद प्रस्तुत प्रभात ग्रीन गणेशा इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेसाठी आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ही जागा आपली शाळा, आपले विद्यार्थी आणि कर्मचारी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. माणिकचंद ग्रुपचे आपले धाडीवाल साहेब त्यांचे आभार. सिद्धिविनायक ग्रुपचे सांकळा साहेब त्यांचे आभार. त्याचबरोबर पास्को एन्व्हायरमेंट सोल्युशन्सचे मुळे त्यांचे आभार. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवरचे आशुतोष पत्राले साहेब या ठिकाणी आले, त्यांचे आभार. दगडूशेठ हलवाई ट्रस्टने सुद्धा या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य दिलेलं आहे. त्यांच्यातर्फे कोणी येऊ शकलं नसलं तरी त्यांचं सहकार्य हे पुण्याच्या गणेशोत्सवात लागतंच, त्यांचेही आभार. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी खेडकर साहेब आले, त्यांनी मार्गदर्शनही छान केलं, त्यांचे आभार. त्याचबरोबर ज्ञानेश्वर मोळ घनकचरा व्यवस्थापनचे प्रमुख तेही या ठिकाणी आले, त्यांचे आभार. सातारकर सरांचे आभार. प्रमोद कांबळे सर आहेत, त्यांचे आभार. प्रभातची टीम तर इथे आहेच, म्हणजे त्यामध्ये आभार मानण्याचा तो प्रश्न नाही. आपण सगळे यजमानच आहोत. आपण सर्वांनी हा कार्यक्रम शांतपणे छानपणे ऐकला, प्रतिसाद दिला, दाद दिली, त्याबद्दल तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार. आणि कुणी राहिलं का? नाही. डिजिटल प्रभातची आमची टीमही या ठिकाणी आहे, त्या सर्वांचे आभार. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचे प्रदीप कांबळे, प्रमोद कांबळे यांचे फार मोठे आभार. त्यांची टीम आम्हाला 6 दिवस सहकार्य करते. आपण एकदा जोरात गणपती बाप्पाचा जय जयकार करूया आणि मग आपण मूर्ती करायला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. धन्यवाद. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.